हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की वन विभागामधील लेखापाल पदाची जी जाहिरात येणार आहे तिचा नमुना ऑफिशियल अधिकाऱ्यांच्या सहीनं तयार झालेला आहे आणि आता टी सी एस मार्फत ती परीक्षा घेतली जाणार आहे म्हणजे वन आता वन विभागाची लेखापालची परीक्षा जर टी सी एस घेत असेल तर वनरक्षक आहे त्याच्यानंतर सर्वेवर आहे म्हणजे इतर जी काही पदं आहेत वन विभागाची जेवढी काही पदं भरली जाणार आहेत ती सर्व परीक्षा ह्या टी सी एस मार्फतच घेतल्या जातील तर ही एक जमेची बाजू आहे आनंदाची बात बातमी आहे चांगली बाजू आहे तर ती जी जाहिरात दिलेली आहे आणि विशेष म्हणजे लेखापाळसाठी कोणतीही पदवी चालणार आहे तर आपण ती संपूर्ण जाहिरात व्यवस्थित पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वन विभागासाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल चोशी ॲप डाउनलोड करा आणि वन विभाग भरती टे सिरीज विकत घ्या याच्यामध्ये तुम्हाला एकूण दहा टेस्ट मिळतील पाच टेस्ट अपलोड झालेले आहेत आणि पाच टेस्ट लवकरच अपलोड होतील तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वन विभाग भरती टे सिरीज विकत घ्या तर या ठिकाणी पहा एक मार्च दोन हजार तेवीस म्हणजे आजचंच हे आहे जाहिरात प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय प्रति मुख्य वनसंरक्षक सर्व त्याच्यानंतर विषय लेखापाल सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस भूतपूर्व सेवा मंडळ सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील डट ब अ राजपत्री डट व डट ड नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरणेबाबत पुढे पहा प्रस्तुत प्रकरणी या कार्यालयाचे संदर्भ चार आणवे लेखापाल पदाचे मागणीपत्र या कार्यालयात सदर सादर करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने सर्व वनवृत्तांनी मागणीपत्र या कार्यालयात सादर केलं आहे आपण सादर केलेल्या मागणीपत्राच्या आधारे लेखापाल पदाकरिता राज्यस्तरीय जाहिरातीचा मसुदा तयार केला आहे तरी सदर जाहिरातीचे म जाहिरातीच्या मसुद्यामध्ये काही सुधारणा असल्यास त्याबाबत तात्काळ या कार्यालयास अवगत करावे तसेच जाहिरातीतील परिशिष्ट एकमध्ये नमूद पदांबाबत खात्री करावी जाहिरातीतील परिच्छेद सहा हा टी सी एस आय ओ एन कंपनीसोबत कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याशी विचारविनिमय करून अंतिम करण्यात येणार असल्याने सदर परिषदातील तपशीलात बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे इथं स्पष्ट दिले पा टी सी एस आय ओ एन सोबत त्यांची बोलणी झाली करार नाही झाला तो करार अंतिम टप्प्यात आहे तरी वरीलप्रमाणे अभिप्राय तात्काळ या कार्यालयात सादर करावे आणि सही वगैरे या अधिकाऱ्यांची त्याच्या खाली जाहिरात पहा आता इथं दिनांक जाहिरात क्रमांक तर का नाही दिला तर टी सी एस सोबत अजून करार नाही झाला टी शेअरसोबत टरार झाला की ही जाहिरात कधीही तयार होईल इथं वेबसाईटचं नाव जिथं आपल्याला फॉर्म भरायचे आहेत म्हणजे हे मसुदाच त्यांनी तयार करून घेतलेले आहे ऑनलाईन अर्ज काढण्याची सुरुवात दिनांक ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वगैरे वेतन श्रेणी दिलेली आहे एकूण एकशे सत्तावीस जागा आहेत हे तर आपल्याला लेखापालच्या फक्त लेखापालच्या शैक्षणिक पात्रता दिलेली आहे मान्यता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर वयोमर्यादा दिलेली आहे कमीत कमी अठरा बाकी अडतीस त्रेचाळीस पंचेचाळीस इथं परीक्षेचं शुल्क अमाद्राससाठी एक हजार माद्रास वर्जासाठी नऊशे माजी सैनिकला परीक्षेमध्ये शुल्क नाही आणि वयाची अट काय दिलेली आहे आपल्याला तर या ठिकाणी अ म्हणजे कमी किमान अठरा सर्वांनाच आहे आणि ओपनला जास्तीत जास्त अडतीस माद्रास वर्जे त्रेचाळीस प्रावीण्य खेळाडू त्रेचाळीस त्याच्यानंतर पुढे काय माजी सैनिकांचं ओपन माजी सैनिक अडतीस पट प्लस सेनेची सेवेचा कालावधी प्लस तीन वर्षे आणि माझा सोडजी माजी सैनिक त्रेचाळीस प्लस सेनेचा सेवेचा कालावधी प्लस तीन वर्षे दिव्यांगसाठी पंचेचाळीस वर्षे प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस वर्षे भूकंपग्रस्त पंचेचाळीस वर्षे पदवीधर अंशकालीन कर्मचारी पंचावन्न रोजंदारी मजूर पंचावन्न वर्षे तर असं ते वयामध्ये सूट दिलेली आहे पहा त्याच्यानंतर अर्ज करण्याची पद्धत वगैरे त्याची माहिती दिलेली आहे इथं तर अशा पद्धतीने हा जाहिरातीचा नमुना आहे फक्त टी सी एसोबत टरार झाला की काय होणार आहे ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे इथं पण इथं स्पष्ट दिलं आहे पहा ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठ ठरलेल्या उमेदवारांची दोनशे एकूण शंभर शे प्रश्न म्हणजे परीक्षे पेपरमध्ये शंभरच प्रश्न असतील पण गुण दोनशे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण स्पर्धात्मक लेखी परीक्षा टी सी एस आय ओ एन टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत घेण्यात येईल असं स्पष्टपणे दिलेलं आहे पहा तर टी सी एस पॅटर्ननुसार ही परीक्षा होणार आहे आणि ही लेखापालची परीक्षा असंच वनरक्षकचा सुद्धा जाहिरातीचा नमुना तयार होईल लवकर त्याची पण माहिती दिली जाईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर तुम्हाला वनरक्षकचा म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी वनरक्षेत भरती बेचाळीस प्रश्नपत्रिकासंचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये वनरक्षेतच्या झालेल्या एक ऑनलाईन पेपर दिलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये येव आणि हे जे पुस्तक हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेलं आहे हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे तसंच ॲमेझॉन फ्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहे तर वनराशेत भरती बेचाळीस प्रश्नपत्रिकासांचे प्रसिद्ध झालेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच